तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 26 चे ज्येष्ठ नगर सेवक मधुकर शेठ जाधव तसेच माजी सभापती नंदू शेठ जाधव यांच्या वतीने जाधव संकुल परिसरातील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळी जाधव संकुल ग्रुपचे संचालक निलेश जाधव, गौरव जाधव, हरीश थोरात आदींनी सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार केला। माजी आमदार वसंत गीते यांच्या हस्ते मधुकर शेठ जाधव व नंदू शेठ जाधव यांचाही सत्कार करण्यात आला। तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते सलग 106 वेळा रक्तदान करणारे राऊत सर, कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे डॉक्टर भूषण गायकवाड, डॉक्टर दीपक देशमुख, डॉक्टर सुवर्णा पवार यांचा सत्कार करण्यात आला। तसेच अक्षरा संजय शेलार या विद्यार्थिनीला जाधव बंधूंच्या वतीनं शिक्षणासाठी रोख मदतही करण्यात आली। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, माजी महानगर प्रमुख अजय बोरस्ते, सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हा प्रमुख दत्ताजी गायकवाड, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक भागवत आरोटे, उपमहानगर प्रमुख देवाजी जाधव, निवृत्ती इंगोले, गोकुळ नागरे, सुदाम भावले, अलका गायकवाड, अशोक पारखे, यशवंत पवार, लखन कुमावत, ढाकणे सर, चेतन पाटील सर आदी शिवसैनिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जाधव बंधूंच्या कार्याचे कौतुक केले। माध्यमातून संपूर्ण महानगरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं 2 महिन्यापासून। आपण बघितलं असाल की शिवसैनिकामध्ये किती उत्साह आहे, नवचैतन्य निर्माण झालं। आज 1300 बॉटल रक्तसाठा संकलित करणं ही काही छोटी बाब नाही, फार मोठी बाब आणि सर्व शिवसैनिकांनी करून दाखवलं। त्यामुळे शिवसैनिकांचा आग्रह आहे की आपण 100 वॉर्डाची तयारी करूया महापालिका निवडणुकीमध्ये, त्यामुळे त्या दृष्टीने वरिष्ठ आदेश देतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल, पण तुर्त तरी आम्ही 100 वॉर्डाचीच तयार करतो। वरिष्ठ पातळीवरती ज्यावेळेस दखल घेतली जाते कार्यकर्त्यांची, तर त्यावेळेस स्वाभिमानाने छाती फुलून जातो की वरिष्ठ नेत्या शाबासाठी फाट पाठीवर मारतात, ते आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। आणि साहेबांना वाटलं की नाशिकमध्ये चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे, शिवसैनिक चांगलं काम करत आहे, आरोग्य शिबिरे घेत आहे, वृक्षारोपण करताय, मतदान शिबिरे घेत आहे, शाखा उद्घाटन करताय, हे समाज कार्य जे शिवसैनिक करतात त्यांनी चांगल्याने शिवसेनेमध्ये त्यांना प्राधान्य दिलं। जाधव संकुल ग्रुप व शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराप्रसंगी माजी सभापती नंदू शेठ जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। जाधव टाउनशिपमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करत असताना या ठिकाणी शिवसेनेचे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। खरं तर जाधव संकुल ग्रुप आणि शिवसेना यांच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम घेत असताना, मग ते अन्नदान असो, अवयदान असो, रक्तदान असो, अनेक प्रकारचे दान करण्याची प्रोसिजर आमच्या जाधव संकुल ग्रुप करत असतो आणि म्हणून या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आम्हाला धन्यवाद दिले की असेच कार्यक्रम आपल्या माध्यमातून करत राहो अशी त्यांनी सूचना केलेली, त्यांच्या सूचनेचं पालन आम्ही या पुढेही करू अशी अपेक्षा व्यक्त करतो। म्हणजे मी अपक्ष नगर सेवक असताना त्यावेळेस मला वाटतं वसंत भाऊ गीते हे महापौरच्या रेसमध्ये उभे असताना मला वसंत भाऊनी रिक्वेस्ट केली आणि विनंती केली का तुझी मदत लागते, मी कोणताही आढावेढा न घेता मी वसंत भाऊ गीते यांना मतदान केलं आणि पहिला महानगरपालिकेवर भगवान जाडतला याचा अभिमान मला वाटतं। जाधव संकुल ग्रुपचे संचालक गौरव जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले। आपण इथे आलात त्याबद्दल मी जाधव संकुल ग्रुप तसे माझ्या परिवारातर्फे तुमचे आभार व्यक्त करतो आणि यामुळे आपण जी पण जबाबदारी आमच्या जाधव संकुल ग्रुपला दिली ती जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि संपवतो। जय महाराष्ट्र।
शासकीय रक्तपेढी तसेच अर्पण रक्तपेढीच्या वतीनं या शिबिरात 100 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन नाना वाघ यांनी पार पाडले. तसेच जाधव संकुल ग्रुपचे संचालक निलेश जाधव, गौरव जाधव, हरीश थोरात, रोहित जाधव, भिकाभाऊ सोनवणे यांच्यासह श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.